ब्रेकनंतर पुढची बातमी राजधानी दिल्लीतून. दिल्लीत आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होत आहे. दिल्लीमध्ये आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन असणार आहे. आगामी सोमवार पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दिल्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीमध्ये पुढच्या सोमवार पर्यंत म्हणजे 26 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून ते पुढच्या सोमवारपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. कारण दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेलाय. 26 एप्रिल पर्यंत दिल्लीमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. तर प्रशांत, दिल्लीतल्या लॉकडाऊनवर काय माहिती? महत्वाचं म्हणजे नुकताच निर्णय घेण्यात आला राज्य सरकारने आणि त्यांनी स्पष्ट केलंय की आगामी सोमवारपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्याचं लॉकडाऊन जारी करण्यात येईल. मला माहीत असेल की राजधानी दिल्लीमध्ये जो कोरोना सकारात्मक जो दर आहे तो जवळपास 30% जास्त झालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या 24 तासामध्ये आकडेवारी बघितली जवळपास 30,000 जवळपास रुग्ण हटवलेले आहेत आणि मृत्यूसंख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये संक्रमणाचा दर कमी करावा, कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढला त्यावर कमी करता यावा यासाठी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आगामी 1 आठवडा जो सलग शुक्रवार शनिवार रविवार जे लॉकडाऊन होता तो आता वाढवण्यात येईल. आगामी सोमवारपर्यंत सोमवारी पुन्हा एकदा विचार करण्यात येईल की काय परिस्थिती आहे दिल्लीतली, त्याच्या आधारावरतीच पुढचा निर्णय घेईल. पण सगळ्या संकेत असे मिळत आहे की हे जे लॉकडाऊन आहे आगामी 15 दिवस ठेवण्याचा कुठेतरी विचार राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. कारण की यातून ब्रेक द चेन सुरू करावी आणि सोबतच संक्रमणमुक्तीचा दर कमी कसा करता येईल, लोकांमध्ये प्रादुर्भाव कसा कमी करता येईल त्यासाठी लॉकडाऊन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामधून काही वस्तूंना मुभा देण्यात आलेला आहे, जसं दवाखान्यांना, त्यानंतर औषधाची दुकाने, त्यानंतर पार्सल सेवा, त्यानंतर बँका यांना मुभा देण्यात आलेली आहे. या संदर्भातल्या गाईडलाईन लवकरच दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात येईल. पण महत्वाचं म्हणजे आता दिल्लीत देखील लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. आज रात्री 8 वाजल्यापासून ते 26 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. या मोठ्या बातमीसह आणखी एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.